नमस्कार, मी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत पांढऱ्या शर्टावर किंवा रंगीत कपड्यांवर, कुठल्याही कपड्यांवरती जर चहाचे, तेलाचे किंवा अजून कशाचेही दाग पडले असतील. आता लग्नसराईमध्ये भरपूर चांगल्या चांगल्या कपड्यांवरती दाग पडले जातात, साड्यांवर देखील पडले जातात. पण ते दाग जर आपल्याला पूर्णपणे काढायचे असतील, ते सुद्धा ड्रायक्लीन न करता घरच्या घरी काढायचे असतील, तर एक सोपी अशी ट्रिक आहे, ती वापरा. तुमच्या कपड्यांवर पडलेले कोणतेही दाग असतील तर ते अगदीच 5 मिनिटाच्या आत निघून जातील आणि कपडे अगदीच पांढरे शुभ्र असे होतील. हे काढण्यासाठी वापरायचं आहे आपल्याला घरामध्ये असलेलं एक्सपायर झालेलं जर एखादं मेडिक्लोर असेल तुमच्याकडे तर ते वापरायचं आहे, किंवा तुम्ही जरी कपड्यांसाठीच हे मेडिक्लोर आणून ठेवलं तरीसुद्धा आपल्याला खूप जास्त त्याचा फायदा होतो. कारण ड्रायक्लीनसाठी जर आपण एखादं शर्ट जरी लॉन्ड्रीमध्ये दिलं तरी त्याला 50 रुपये तरी चार्ज लागतो, आणि जास्त डाग असतील तर मग जास्त आपल्याला चार्ज लागतो. तर त्या पद्धतीने आपल्याला जर पैसे बाहेर देऊन ते दाग काढावे लागत असतील आणि चांगले कपडे असतील ते फेकून देण्यासारखे सुद्धा नसतील तर दाग घरच्या घरी निघून जातात. खाली फक्त आपल्याला एखादी प्लेट किंवा ताट ठेवायचे, त्यावरती आपल्याला हे शर्ट किंवा ड्रेस किंवा साडी काय जे असेल ते ठेवायचे, त्यावर मेडिक्लोरचा एकच थेंब टाकला किंवा 2-3 थेंब टाकले तर पूर्ण दाग तुम्हाला काही सेकंदामध्ये नाहीसा झालेला दिसतो. बघू शकता या ठिकाणी मी जसं जसं यावरती मेडिक्लोर टाकलेला आहे तसं लगेचच 2 मिनिटातच आपल्याला हा दाग नाहीसा झालेला दिसला. म्हणजे 1 मिनिटसुद्धा मला पुरेसा लागला नाही हा दाग काढण्यासाठी. आणि आपण जर हे शर्ट मेडिक्लोर न वापरता काढायला गेलो, म्हणजे हे दाग काढायला गेलो, तर आपल्याला अजिबात हे दाग निघत नाहीत. मी खूप वेळा ट्राय केलं होतं, पण त्यानंतर मग मी सहजच या मेडिक्लोरने असं काढून बघितला डाग, तर पूर्ण दाग नाहीसा झाला. मग मला त्यावेळेसच लगेच वाटलं की आता बाकीच्या शर्टावरचे दाग काढताना नक्कीच तुमच्यासोबत ही ट्रिक शेअर करायला हवी, कारण माझ्याप्रमाणेच बऱ्याच महिला खूप जास्त परेशान असतात की शर्टांवरचे, साड्यांवरचे डाग निघाले नाहीत. तर मग आपल्याला त्याचं टेन्शन असतंच की हे दाग काढायचे कसे, कारण चांगले चांगले शर्टसुद्धा आपल्याला नंतर वापरण्यासारखे राहत नाही. एखादा दाग त्यावरती असा पडलेला असतो तेव्हा कोणतेही दाग असतील. मला कमेंट आली होती आणि एका ताईंनी विचारलंसुद्धा होतं की कुंकवाचा दाग असेल साडीवरचा तो कसा काढायचा. नक्की तुम्ही या सोप्या अशा ट्रिकने काढून बघा, खूप इझिली तो दाग नाहीसा होईल. आता माझ्याकडे कुंकवाचा दाग पडलेला नव्हता कुठल्या साडीवर, म्हणून मला तो काढून दाखवता आला नाही. जेवढे शर्ट होते तेवढ्यांवरचे मी दाग जे होते ते अगदी 15 मिनिटात अगदी फटाफट असे काढून टाकले, कारण हे अगदी मी छोटंसं एक्सपेरिमेंट करायला गेले आणि मला त्यातून खूप काही मिळाल्यासारखं वाटलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा, ही ट्रिक कशी वाटली. मेडिक्लोरने असे दाग सहज निघू शकतात हे तुम्हाला माहीत होतं की नव्हतं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा, कारण की आपल्यासारख्या बऱ्याचशा महिलांपर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचला तर सगळ्यांनाच याचा खूप फायदा होऊ शकतो. आता या शर्टाला इतके दाग होते की मी हे शर्ट जे होतं ते ड्रायक्लीनसाठीच देणार होते. मी बरेच दिवस झालं काढायचा प्रयत्न करत होते हे दाग, पण अजिबात निघायला तयार नव्हते, कारण हे दाग होते ना तर लग्नसराईमध्ये थोडेसे तेलकट भाज्या वगैरे तर त्याचे असतील कदाचित, किंवा मग चहाचा वगैरे दाग असू शकतो. तर हे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे दाग असे शर्टांवर असतात, तर ते शर्टाचे असतील किंवा साड्यांचे असतील, अगदीच ड्रेसवरचेसुद्धा दाग तुम्ही या पद्धतीने तेलकट दागसुद्धा काढू शकता. तर ही ट्रिक तुम्हाला इतकी कामी येणार आहे की तुम्ही एकदा जरी या पद्धतीने शर्टाचे वगैरे दाग काढून बघितले तरी तुमचा विश्वास बसेल. आणि चार्जरचा वापर न करता जर तुम्हाला चार्जिंग करायचे असेल मोबाईलला तरीसुद्धा आज एक ट्रिक मी एवढी यूजफुल शेअर केलेली आहे की तुम्हाला खरंच या ट्रिकमुळे फायदा तर होईलच, पण नक्कीच तुम्हाला जेव्हा अडचण येईल, म्हणजे चार्जर अचानक खराब होईल ना, त्यावेळीसुद्धा मोबाईल तुम्ही चार्ज करू शकाल. तर ह्या सोप्या ट्रिक आहेत ज्या माहीत नसतील महिलांना बऱ्याचशा, म्हणून मी शेअर करते आहे. नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इथे पेनाचा दाग आहे बघा, शाईचा, तोसुद्धा 1 सेकंदात निघालेला आहे. काही महिन्यांपूर्वी मला शाईचा दाग काढण्यासाठी कुठलीच ट्रिक मला कामी येत नव्हती, एवढी फास्ट ही ट्रिक आहे मेडिक्लोरची. बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्स मी बघितल्या ज्याने हे दाग नाहीसे होतात, पण अगदीच त्याला थोडासा वेळ लागतो किंवा घासावं लागतं, हाताने थोडासा तरी त्याला
काहीतरी आपल्याला रगडावं लागतं, घासावं लागतं किंवा ब्रश वापरावा लागतो. इथे मला तसं काहीच करावं लागलेलं नाही आहे. बघू शकता फक्त मी मेडिक्लोरचा एक थेंब यावरती टाकला आहे आणि त्यानंतर दाग मला गायब झालेले दिसले. तुमच्यासमोर मी हे एक्सपेरिमेंट केले. आता मी एक शर्ट आहे टी शर्ट, त्यावरचे दाग कसे काढायचे ते तुम्हाला दाखवते. होजेरीचं टी शर्ट आहे तर बरेचसे दाग आहेत, एकच दाग असतात. मी ह्याच पद्धतीने काढला असता. एक लिटर साधारण पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडासा शॅम्पू टाकायचा आहे. जो कोणता शॅम्पू तुमच्याकडे घरी अवेलेबल असेल तो टाकायचा आहे. इथं माझ्याकडे क्लिनिक प्लसचा होता, मी तो टाकला. आणि मेडिक्लोर साधारण 2-3 चमचे तरी टाकायचे. चमच्याने घेऊन टाकाल तरी चालेल किंवा अंदाजे तुम्ही टाकत असाल तरी चालेल. आता हे मेडिक्लोर जे आहे ते एक्सपायर आहे आणि बऱ्याच दिवसाचं घरामध्ये होतं, तर त्याचा वापर मी सध्या क्लिनिंगसाठीच करते आहे. त्यामुळे मी इथे अंदाजे टाकलेलं आहे. मला भरपूर डाग आहेत टी शर्टवर तर ते माहीत आहे, त्यामुळे मग मी अंदाजे यामध्ये टाकले. साधारण 3 चमचेचा अंदाज मी यामध्ये मेडिक्लोर टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण पाण्यामध्ये हे सोल्युशन बनवून घ्या. शॅम्पूने काय होतं की आपले कपडे स्वच्छ होतात चांगले आणि सॉफ्टनेस त्याला टिकून राहतो. जसं की आपल्या डिटर्जंटने थोडंसं हार्डपणा येतो कपड्यांना किंवा मग ड्राय होतात, तर कपड्यांची चमक गेल्यासारखी होते, कलर गेल्यासारखा होतो. तर तसं होणार नाही, त्यामुळे शॅम्पू वापरायचा आहे आणि सॉफ्टनेस त्याला राहतो. हवं तर थोडंसं कंडिशनरसुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता. आता इथं इस्त्री करताना जी रग असते किंवा ब्लँकेट असतं ना आपलं, त्याचा कलर याला थोडासा लागला होता, तर तो कलर पण काढण्यासाठी मी इथे मेडिक्लोर वापरते. बऱ्याच दिवसापासून हा स्लीवला थोडा लागला होता. आणि जर कपडे थोडेसे ओलसर असतील किंवा पाणी मारून तुम्ही इस्त्री करत असाल कपड्यांना, तर नक्कीच असा कलर वगैरे कशाचा तरी लागू शकतो. तर तो लागलेला कलर जर तुम्हाला काढायचा असेल तर त्यासाठीसुद्धा मेडिक्लोर वापरू शकता. डायरेक्टली मेडिक्लोर टाकायचा आणि खाली एखादी प्लेट ठेवायची, म्हणजे खाली हे मेडिक्लोर कशाला लागणार नाही किंवा अजून कशाचा कलर याला लागणार नाही कपड्याचा वगैरे, म्हणून प्लेट ठेवायची आणि मग नंतरच असं घासायचं थोडंसं. तर थोडंसं दोन्ही हाताने असं रगडून घ्यायचं स्लीवला किंवा मग हे कापड, आणि त्यानंतर मग तुम्ही याला स्वच्छ धुवू शकता. धुताल्यानंतर आपण याला साबण वगैरे लावा किंवा मग शॅम्पू लावा, अगदी व्यवस्थित ह्याची स्वच्छता होते, क्लिनिंग होते आणि पूर्ण दाग जो आहे तो नाहीसा पण होतो. तर या सेम पद्धतीने तुम्ही देखील तुमच्याकडे असलेल्या कपड्यांचे दाग आहेत ते काढू शकता. सोपी ट्रिक आहे, आवडली असेल तर नक्कीच उपयोगात आणा. आणि फायनली हे कपडे स्वच्छ धुतल्यानंतर कसे दिसतात ते मी तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता, मेडिक्लोर टाकल्यानंतर थोडंसं मी या स्लीवला घासलेलं आहे कारण बऱ्याच दिवसाचा हा दाग होता. पाण्यामध्ये नंतर या शॅम्पूच्या बुडवून ठेवलं, थोडा वेळ बुडवून ठेवल्यानंतर हे टी शर्टसुद्धा 10-15 मिनटं पाण्यात ठेवलं आणि नंतर धुतलं. पूर्ण दाग त्याचे नाहीसे झाले होते. त्यानंतर हा जो शर्टचा लुक तुम्हाला दाखवला तोसुद्धा अगदी फायनली बघितला तर अगदी त्यावर एकसुद्धा दाग नव्हता. स्वच्छ असा नॉर्मल पाण्याने मी त्याला धुतलं आणि साबणाचा हात देखील लावला थोडासा. आता इथं बघू शकता, भोपळ्यावरची साल काढायला जर पिलर नसेल किंवा मग आयत्या वेळी तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने चाकूच्या धारदार टोकाने याची साल जर काढली तर अगदी सालच निघते आणि व्यवस्थित आपल्याला हा भोपळा जो आहे तो असा सोलून घेता येतो किंवा यावरची साल काढून घेता येते. आणि नंतर भोपळा जसा पाहिजे तसा आपण चिरू शकतो. पण भोपळ्याच्या आतमधला जो गर असतो तर तो जर नाही काढला तर भाजी अगदीच बेचव लागते. त्यामुळे याच्यामधला जो गर आहे किंवा बारीक अशा बियांचा पोर्शन असतो तर तो पोर्शन पूर्ण काढून घ्यायचा आणि तो काढल्यामुळे मग भोपळ्याची भाजी जी असते ती अगदी छान लागते चवीला सुद्धा. आणि या छोट्याशा ट्रिकमुळे जर आपली भाजी बिघडत असेल तर नक्कीच एकदा हा उपाय करून बघा. जरी भोपळा कोवळा असेल तरीसुद्धा तुम्हाला आतमधला गर काढायचाच आहे, म्हणजे बियाचा भाग काढायचाच आहे. या पद्धतीने मी भोपळ्याच्या फोडी करून घेतल्या आणि बघू शकता भोपळा फार जास्त लांब ठेवायचा नाही, चिरायला खूप अवघड जातो. आणि अशा पद्धतीने 4 तुकडे करून मग नंतर मधला गर काढायचा किंवा बियाचा भाग काढायचा आणि नंतर अशा उभ्या फोडी करून घ्यायच्या. एकत्र करून मग चिरल्या की पटकन झटपट चिरून पण होतात, वेळ जास्त लागत नाही, झटपट असे कामं होतात. तर किचनमधली एक महत्त्वाची टीप होती, नक्कीच आवडली असेल अशी आशा करते. बऱ्याचदा साल काढायला खूप प्रॉब्लेम येतो त्यामुळे चाकू असेल तर चाकूचा वापर करा आणि हलक्या हाताने थोडंसं चाकू वरतून फिरवून घ्या. लगेच साल निघालेली दिसेल तुम्हाला, वेळही लागणार नाही. नक्कीच या पद्धतीने तुम्हाला चिरायला खूप आवडेल कारण ही सोपी अशी ट्रिक आहे. तर या प्रकारे धारदार चाकू असेल आणि त्याला अशी करवतीसारखी थोडीशी झिकझॅगसारखी
धार असेल तर त्याने पटापट भाज्या देखील चिरल्या जातात. तर या पद्धतीने मी झिकझॅकचा हा चाकू वापरलेला आहे. इथे पुढची आपली टीप आहे की चार्जर जर खराब झालं असेल तर अचानक चार्जर खराब झालं की चार्जिंग व्हायची बंद होते मोबाईलला, आणि मग आयत्या वेळी काय करायचं तर त्यावेळी आपल्याला लगेचच तर चार्जर आणणं शक्य नसतं. त्यामुळे मग त्यावेळी आपण मोबाईलला जर चार्ज करायचं असेल विदाऊट चार्जरचं तर तुम्हाला एक सोपी ट्रिक वापरता येऊ शकते जी मी आत्ता वापरलेली आहे माझ्या मोबाईलसाठी. आपला टी व्ही असतो ना, टी व्हीच्या पाठीमागे अशा प्रकारे पिना लावण्यासाठी इथे जागा असते, तर इथे आपण पिन लावायची आहे आणि छान अशी पिन इथे बसली जाते व्यवस्थित. आणि फक्त आपल्याला पिनच वापरायची आहे, चार्जर वापरायची गरज नाही पूर्ण. आणि एकीकडे टी व्ही पण चालू राहतो आणि एका बाजूला आपला मोबाईल देखील चार्ज होतो. या पद्धतीने चार्जर न वापरता तुम्ही मोबाईल चार्ज अशा पद्धतीने विदाऊट चार्जरचा सुद्धा मोबाईल इथे आपण चार्ज करू शकणार आहोत. ही टीप तुम्हाला अचानक आयत्या वेळी कधीही तुमच्याकडे चार्जर नसेल तेव्हा, जर टी व्ही असेल तर टी व्हीला तुम्ही हा मोबाईल असा कनेक्ट करून, किंवा मग कनेक्टर एखादा असेल वायर असेल तर त्याचा वापर करून तुम्ही इथे मोबाईल तुमचा चार्ज करू शकता. तर ह्या सोप्या अशा ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला कधीही अचानक वेळी कामी येऊ शकतात. जर तुमच्या कपड्यांवरती पडलेले दाग असतील ते सुद्धा तुम्ही या सोप्या ट्रिकने काढू शकता. मेडिक्लोरची बाटली खूप जास्त महाग नाही आहे, नक्कीच घेऊन ठेवा. घरामध्ये ठेवली तर ती वाया देखील जाणार नाही, त्याचा कधीही वापर होईल. जर तुम्हाला आजच्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील, यूजफुल थोड्याशा जरी वाटल्या असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ केअरफुली बघा म्हणजे तुम्हाला कळेल की खरंच याचा इफेक्ट झालेला आहे की नाही शर्टावर, किंवा दाग निघतो की नाही ते. एकदा तुम्ही मेडिक्लोरची छोटीशी बाटली घेऊन बघा, त्याचा वापर नक्कीच तुम्हाला करता येईल, वाया अजिबात जाणार नाही आहे. माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.